नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, अमर होळकर यांच्या कॉलवर आम्ही तिथे आलेलो आहोत। त्यांनी एक साप घेतला आहे मित्रांनो, आता बघूयात कुठला साप आहे तो। मित्रांनो, काही वेळात तो साप रेस्क्यू होईल। मित्रांनो, तो साप आम्ही बघितलेला आहे आणि तो साप इंडियन स्पेक्टिकल कोबरा, ज्याला आपण नाग म्हणतो, तो आम्ही बघितलेला आहे। मित्रांनो, आता काही वेळात आम्ही त्याला पॅक करू। मित्रांनो, आपण बघू शकता बिग साइज इंडियन स्पेक्टिकल, ज्याला आपण नाग म्हणतो, तो आम्ही रेस्क्यू केलेला आहे। बघू शकता मित्रांनो, किती बिग साइज असा हा कोबरा आहे। मित्रांनो, असे साप पावसाळा दिवस चालू झाल्यामुळे असे साप आपल्याला भरपूर आढळतील, तर कृपया सर्वांनी आपापली काळजी घ्यायची आहे। अशा सापांपासून लांब राहायचं आहे। असे साप निघाले तर जवळच्या सर्प मित्रांना कॉल करा, उदान देतील। बघू शकता मित्रांनो, इंडियन स्पेक्टिकल कोबरा हा रेस्क्यू झालेला आहे। बघू शकता मित्रांनो, आपण हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा, त्याचा आवाज किती ऍक्टिव्ह आहे बघू शकता मित्रांनो। आता काही वेळात आम्ही त्याला पॅक करू। मित्रांनो, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, धन्यवाद। मित्रांनो, आपण बघू शकता हा जमलेला जनसमुदाय खूप घाबरलेले होते। ते साप बघितल्यानंतर आम्हाला कॉल केला। बेंबडीपासून साधारणतः 4 ते 5 किलोमीटर महादेवाडी शिवार अमर होळकर यांच्या शेतामध्ये पकडलेला हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आम्ही त्याला आता पोत्यामध्ये पॅक करत आहोत मित्रांनो। तर परत एकदा माझी विनंती, असे साप आढळले तर जवळच्या सर्पमित्रांना कॉल करा आणि त्या सापांना जीवदान द्या। आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, अमर होळकर यांच्या कॉलवर पकडलेला बिग साईज इंडियन स्पेक्टिकल कोबरा, ज्याला आपण नाग म्हणतो, त्या सापाला रिलीज करण्यासाठी मित्रांनो आम्ही ह्या फॉरेस्ट मध्ये आलेलो आहोत। आणि ह्या सापांना रिलीज करण्यासाठी प्रमुख जे मित्र माने महाराष्ट्र पोलीस यांच्या उपस्थितीत आम्ही हा साप इथं रिलीज करत आहोत। तसेच आमचे मित्र युसुफ भाई जमादार हे पण ह्या सापाला रिलीज करण्यासाठी आलेले आहेत। मित्रांनो, आमचं जे कार्य आहे सर्प मित्रांचं, हे काम सोपं नाही आहे, आम्ही एकट्याने करून नाही होणार हे काम। आम्हाला असे आमचे बरेचसे मित्र कुठे साप आढळला तर कॉल करत असतात की हा साप इथे आहे, येऊन त्या सापाला जीवदान द्या, नाहीतर लोक त्याला। या मित्रांचं आम्हाला सहकार्य सतत असतं आणि त्यामुळे आम्ही या मित्रांचे आभार व्यक्त करतो। आता आमचे सर्व मित्र या सापाला बाहेर काढतील आणि रिलीज करतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। मित्रांनो, प्रथमतः साप चावल्यानंतर आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तिथं प्रथमोपचार घ्यायचे आहेत। तिथून आपण सिव्हिल हॉस्पिटल जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे, तिथं आपल्याला हा सापाचा अँटीडोट मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्या जीवाला कसलाही धोका राहणार नाही। मित्रांनो, हा कोबरा साप आहे आणि ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक असं एक विष असतं मित्रांनो। सो साप चावल्यानंतर
आपल्या शरीरातल्या पेशी आपलं शरीर गोठण्यासाठी 2 तासाचा कालावधी लागतो मित्रांनो, त्याचं विष आपल्या शरीरामध्ये पसरण्यासाठी, तोपर्यंत आपण जिल्हा रुग्णालय सिव्हिल येथे जाऊन आपला उपचार करून आपला जीव वाचवायचा आहे। आणि मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, आता बिळामध्ये पाणी गेल्यानंतर बरेचसे साप बाहेर पडत आहेत आणि त्या सापांना आम्ही सतत रेस्क्यू करत असतो आणि रिलीज करण्यासाठी या फॉरेस्टमध्ये येत असतो मित्रांनो। आता बघू शकता आपण, तो साप आम्ही बाहेर काढत आहोत आणि त्याला रिलीज करत आहोत शेवटपर्यंत। मित्रांनो हा व्हिडिओ बघा। तर मित्रांनो आपण बघू शकता तो साप, बिग साईज इंडियन स्पेक्टिकल कोबरा। आता आम्ही इथं रिलीज करण्यासाठी या फॉरेस्टमध्ये आलेलो आहोत मित्रांनो, आणि आता काही वेळात आम्ही त्याला रिलीज करू। तर मित्रांनो फोटो काढायचा आडो। तर मित्रांनो हा साप बघू शकता आपण, खूप अग्रेसिव्ह असा हा साप आहे आणि शेतामध्ये वावरत असताना मित्रांनो स्वतःची काळजी घ्यायची आहे। चला तर मित्रांनो मग या सापाला ह्या फॉरेस्ट मध्ये रिलीज करूत आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी सुखरूपरित्या तो त्याचं आयुष्य जगू शकतो मित्रांनो। चला तर मग सुखरूपरित्या तो त्याचं आयुष्य जगू शकतो। आता त्याला कोणीही कुठलेही प्रकारची इजा पोहोचवणार नाहीये। आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।